कसबा पोटनिवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहेत। विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे, त्यामुळे ते आज कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहेत। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते पदाधिकारी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय। दरम्यान भाजपने धंगेकरांचे आरोप फेटाळले, पराभव समोर दिसत असल्यानं खोटे आरोप केले जात असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे। भाजपचे सर्व पदाधिकारी, भाजपचे नेते आणि भाजपचे शिंदे सरकारचे सगळे मंत्री इथं लोकांमध्ये पैसे वाटप करतात। हे करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन बसवतात आणि त्यांना दमदाटी करतात की उद्यापासून तुम्ही काम करायचं नाही, आता तुम्ही गावाला निघून जा। त्याच्या निषेधार्थ लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजप आणि शिंदेशाही सरकारचा निषेध म्हणून उद्या सकाळी कसबा गणपतीजवळ छत्रपतीच्या पुतळ्यासमोर मी उपोषणला बसणार आहे 10 वाजता। रवींद्र धंगेकरांनी भारतीय जनता पार्टीवरती लावलेले आरोप सगळे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत। समोर पराभव दिसताच भारतीय जनता पार्टीवरती खोटे आरोप करायचे आणि मतदारांमधनं सहानुभूती जमा करायची। मी रवींद्र धंगेकरांना आव्हान देतो की तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीवरचे आरोप सिद्ध करा, त्याचे पुरावे द्या, अन्यथा अशा पद्धतीचे खोटे आरोप करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका। राज्यात नवीन सरकार येण्यामागे अदृश्य हात आहेत अशी कबुली साम टीव्हीशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर पुढील 8 महिन्यांमध्ये ठाकरेंकडे केवळ 4 जण शिल्लक राहणार असल्याचं भाकितही बावनकुळे यांनी केलंय। तसंच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतील या भीतीनं शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला असा आरोप बावनकुळे यांनी केलाय। पुढच्या 8 महिन्यात उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक राहतील असंही ते म्हणाले। नैसर्गिक काय होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, त्यांनी दुसऱ्या पोझिशनला यावं, हे तर उद्धवजींनी 20 सभेत बोलले आणि मग शरद पवार साहेबांच्या ट्रॅपमध्ये येऊन त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाची लालसा त्यांना आली, त्यांच्या मुलाला त्यांना मंत्री करायचं होतं, या भावनेत ते गेले आणि त्यांनी ते पद मिळवलं। पण निसर्गाला मान्य नव्हतं, निसर्गाला नैसर्गिक युती मान्य होती, निसर्गाने बदला घेतला आणि निसर्गाने बदला, निसर्ग जेव्हा बदला घेतो तेव्हा नैसर्गिक परिस्थितीने तयार झालं। पुढच्या 8-10 महिन्यात तर मला वाटतं की फार वेगळं चित्र असेल। उद्धवजीकडे 4 लोक राहतील, 4 लोक राहतील, 4 लोक। कोण हे 4? ते उद्धवजींना माहीत आहे, 3 माहिती आहे, चौथा कोण ते उद्धवजी आणि शरद पवार सांगतील तुम्हाला।